नमस्कार। स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। इयत्ता 9वी गणित भाग 2 भूमिती याचं प्रकरण क्रमांक 5 हे आपलं चालू आहे। या प्रकरण क्रमांक 5 चौकोन याच्यामधले आपण सराव संच 5.1 मधली उदाहरणं सोडवत आहोत। उदाहरण क्रमांक 1 ते 3 आपण मागील व्हिडिओ मध्ये सोडवले आहेत। राहिलेली जी आणखी 3 उदाहरणे आहेत ते आज आपण सोडवणार आहोत। तर पहा मग उदाहरण क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4। एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे। तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा। कसला चौकोन आहे? समांतरभुज चौकोन। त्याचं काय दिले आपल्याला? लगतच्या दोन कोनांच्या मापांचे गुणोत्तर दिले। कसले कोण आहेत? लगतचे। लगतचे लगेच लगतच्या कोनांच्या संदर्भातला गुणधर्म लक्षात आला पाहिजे। समांतरभुज बघा, मी या ठिकाणी एक आकृती आकृती म्हणजे आधी आपण समजा या ठिकाणी चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन दिले आपल्याला। समांतरभुज आहे हे दिले पण चौकोनाचं नाव दिलं नाही आणि आपण समजलं की तो ए बी सी डी हा चौकोन आहे असं समजू। काढू आकृती। हा ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे। पक्ष दिलं त्या मग यामध्ये काय दिलं ना तुम्हाला? लगतच्या कोनांचे गुणोत्तर। समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे। कशावरून? पक्ष दिलेला आहे आपल्याला। मग हा हे जर गुणोत्तर एकाच 2 असेल तर त्यांची समान पट काय असेल रे? एक्स असेल। झालं का अशा प्रकारचे? म्हणून समजा समान पट आपण एक्स समान। तर मग या समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतील? मग एक्स गुण आहे 1 ला, एक्स आला 2 ला पण गुणा 2 एक्स आला, म्हणजे एक्स आणि 2 एक्स असतील हे लगतचे। म्हणून समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांची मापे एक्स अंश आणि 2 अंश, 2 एक्स अंश। मग ह्याच्यात कसं सांगता येईल आम्हाला चौकोनामध्ये लगतचे कोण? समजा ए मानला, ए चं कोण मला किती आहे? एक्स आहे। लगतचा कोण त्याचा बी मानला तर काय असेल तो? 2 एक्स। म्हणून कोण ए बरोबर एक्स अंश आणि कोण बी बरोबर 2 एक्स। पण लगतच्या कोणांच्या संदर्भातला गुणधर्म माहिती आहे आपल्याला समांतरभुज चौकोनाचा काय आहे? तो काय गुणधर्म? तो गुणधर्म असा आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात? पूरक असतात। म्हणून कोण ए आणि कोण बी हे लगतचे कोण? ते पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश। कारण काय? समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात। ठेवा याची किंमत एक्स आणि बी ची 2 एक्स। म्हणून एक्स अधिक 2 एक्स बरोबर 180 अंश, एक्स अधिक 2 एक्स 3 एक्स बरोबर 180 अंश। म्हणजे काय रे? एक्स बरोबर 60 अंश। दोन्ही बाजूला 3 ने भागलं, चौकट करतो जरा त्याला, एक्स ची किंमत निघाली। पण तुम्हाला विचारलंय काय? सर्व कोणांची मापे कुणाच्या? या समांतरभुज ए कोण एक्स आहे त्याचं माप 7 आलं, बी कोण 2 एक्स आहे म्हणजे 2 गुणिले 60। ए बरोबर एक्स बरोबर 60 अंश आणि कोण बी बरोबर 2 एक्स म्हणजे 2 गुणिले 60 बरोबर 120 अंश। पण आम्हाला माहिती आहे ए मिळाला, बी मिळाला, सी आणि टी काढायचा। हा सी कोण म्हणजे एच्या सम्मुख कोण आहे? आम्हाला माहिती आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एक रूप असतात। म्हणून कोण सी बरोबर, कोण ए बरोबर किती? 7।
समांतर भूत चौकोनाची समोच्च आणि डी बरोबर बी बरोबर किती 120 अंश डी बरोबर बी बरोबर 120 अंश समांतर भूत चौकोनाची समोच्च अर्थ एकत्र उत्तर लिया मग म्हणून समांतर भूत चौकोनाच्या सर्व कोनांची मापे किती 60 अंश 120 अंश 60 अंश आणि 120 अंश लिहिले इथं क्रमाने अडचण काय चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 पाहू हा पाठ स्टार आहे बरं का त्याला तारांकित प्रश्न स्टार आहे म्हणजे आव्हानात्मक प्रश्नामध्ये याची गणना केली म्हणजे प्रश्न क्रमांक किती 4 मध्ये याची उदाहरण विचारली जात समांतरभूत चौकोन ए बी सी डी चे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात चौकोनाचे नाव दिले आपल्याला ए बी सी चौकोनाचा प्रकार पण सांगितलाय समांतर त्याचे कर्ण एकमेकांना ओ मध्ये छेदतात जर ए ओ 5 असेल बी ओ 12 असेल ए बी 13 असेल तर चौकोन ए बी सी डी हा समभुज आहे हे दाखवायचं आहे का देताना दिलाय तो समांतर पण दाखवायचंय काय समभुज आहे हे सिद्ध करायचं खंड आकृती काढतो ना काय सांगितलं आपल्याला चौकोन ए बी सी डी हा समांतर भूत चौकोन आहे पक्ष आकृती काढतो हा ए बी सी डी हा समांतर भूज चौकोन ह्याचे कर्ण सांगितलेत आपल्याला काय सांगितले कर्ण ए सी आणि बी डी परस्परांना ओ बिंदू ते छेदतात कर्ण ए सी काढू हा कर्ण ए सी कर्ण बी डी काढा हा कर्ण बी डी एकमेकांना ओ बिंदू छेदतात या छेदन बिंदूला ओ नाव बरोबर पुढे बघा मग म्हणून त्रिकोण ए ओ बी हा त्रिकोण कुठलाही एक त्यातला हा मी ए ओ बी याच्यामध्ये ए ओ दिले तुम्हाला किती दिले रे 5 बी ओ किती दिले रे 12 काय बी ओ 12 दिले आणि ए बी काय दिले ए ओ बी हा त्रिकोण विचारात घेतला ए ओ 5 आहे बी ओ 12 आहे आणि ए बी 13 हे दिले आहे लिहितो किमती ए ओ 5 बी ओ 12 आणि ए बी 13 या त्रिकोणाकडे नीट बघा जरा तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहिला का नाही जर त्रिकोणाच्या एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो माहितीये का त्याचा वापर करू त्याचा वापर यातली मोठी बाजू कोणती मग त्रिकोणाची 5 12 13 मधली 13 वर्ग ए बी वर्ग म्हणजे 13 वर्ग बरोबर 119 उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करू ओ ए वर्ग अधिक ओ बी वर्ग ए ओ वर्ग अधिक बी ओ वर्ग बरोबर 5 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 5 वर्ग 25 अधिक 12 वर्ग 144 बरोबर 169 4 नंबरची उजवी बाजू काय बघा 169 5 नंबरची उजवी बाजू काय आहे 169 उजव्या बाजू कशी आहे 7 मग डाव्या बाजू कशी असते सारखी म्हणून काय देणार ए बी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक बी ओ वर्ग कशावरून 4 आणि 5 म्हणजे या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत काय याचा अर्थ तो त्रिकोण काय असला पाहिजे काटकोन त्रिकोण म्हणून त्रिकोण ए ओ बी हा काटकोन त्रिकोण कारण काय पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासा वरून मग काटकोन कोणता रे मोठ्या बाजू समोरचा वर्ग मोठी बाजू कोणती आहे 13
तिच्यासमोर तेव्हा कोण कोणता मोठ्या बाजूसमोरील कोण कोणत्या ए ओ बी म्हणून कोण ए ओ बी हा 90 हा किती आहे म्हणजेच काय सांगतील रे इथं हा 90 आहे म्हणजेच काय कर्ण बी डी आणि कर्ण बी ए सी एकमेकांना काटकोनात छेदतात इथं काटकोन करतात बरोबर आहे म्हणून काय चौकोन ए बी सी डी या समांतरभुज चौकोनात कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे कसे आहेत लंब आहे लंब 90 आहे म्हणजे लंब आहे म्हणजे यातून काय सांगितलं आता समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब आहेत या ठिकाणी पण आम्हाला अजून माहिती आहे समांतर जर चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन समांतर समभुज असतो म्हणून चौकोन ए बी सी डी हा काय आहे समभुज तू म्हणाल सर इथं लंबच सांगितले दुभाजक कुठे सांगितले ते माहितीच आहे ना आम्हाला समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात हे आपण प्रमेय सिद्ध केलेलं आहे दुभाजक आहे ते माहितीच आहे फक्त लंब दाखवणं आम्हाला गरजेचं होतं ते लंब दाखवले म्हणून इथे ते लंब दुभाजक आहे म्हणून जर ते कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन काय असतो माहिती आहे समभुज चौकोन हे आपण सिद्ध केले आणखी एक उदाहरण बघू आपण उदाहरण क्रमांक 6 हा 6 आकृती चौकोन पी क्यू आर एस आणि ए बी सी आर हे मोठा चौकोन पी क्यू आर एस हा समांतर आणि ए बी सी आर हा सुद्धा समांतर असे सांगितले कोण पीचं माप दिलंय आम्हाला 110 तर तुम्हाला विचारले हा ए बी सी आर छोटा आहे ना चौकोन या समांतरभुज चौकोन आहे आपल्याला सांगितले त्याच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काढा सोपं आहे फार सोपं आहे दोन्ही चौकोन कसे आहेत समांतरभुज हे लिहू आपल्याला चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे मोठा विचारात समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात रे एक रूप ह्या पीचा सम्मुख कोण कोणता आर ते कसे असतील एक रूप पी जर 110 असेल तर आर किती 110 लिहू आपण कोण आर बरोबर कोण पी समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण मग या ठिकाणी परंतु कोण पी किती आहे 110 म्हणून कोण आर बरोबर सुद्धा किती 110 कोण आर बरोबर 110 बरोबर आहे कोण आर मिळाला आम्हाला 110 आता आपण काय करू हा छोटा चौकोन विचारा ए बी सी आर हा कसला चौकोन आहे समांतरभुज चौकोन चौकोन ए बी सी आर हा समांतरभुज चौकोन याचे सुद्धा सम्मुख कोण कसे असतील रे एक रूप हा आर जर 110 असेल तर बी सुद्धा किती मग 110 म्हणून कोण बी बरोबर कोण आर कारण काय समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण त्यातला कोण आर माहिती आहे आम्हाला किती आहे 110 म्हणून कशावरून 4 मग कोण बी सुद्धा किती 110 म्हणून कोण बी बरोबर 110 समजते याला आपण चौकोन या चौकोनाचे दोन कोण मिळाले मग आर मिळाला बी मिळाला आता ए आणि सी काढायचं कसं काढणार आहे आर माहिती आहे ए काढायचा किंवा बी माहिती आहे ए काढायचा काय करणार हे लगतचा कोण आहे आर आणि ए हे लगतचे कोण आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात परस्परांचे पूरक असतात त्याचा वापर कोण ए अधिक कोण बी आर ए घ्या किंवा ए आणि बी घ्या
ते पण लगतचे. पुढे अधिक बी बरोबर 180 समांतर भूत चौकोनाचे लगतचे कोण पूरक असते. बरोबर आहे. पुढे बघा मग या ठिकाणी कोण ए अधिक बी ची किंमत काढल्या 110 बरोबर 180. 110 उजव्या बाजूला ने वजा होईल म्हणून ए बरोबर 180 वजा 110 किती 70. कोण कोण ए चा माप किती 70. ए चा माप 70 याचे 110 याचे 110 राहिला कोण सी तो काय सी चा माप सी आणि ए कसले कोण आहेत सम्मुख कोण. हा चौकोन कोणता आहे समांतरभुज. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात एक रूप म्हणून हा ए जर आपला 70 असेल सी सुद्धा 70. म्हणून या ठिकाणी कोण सी बरोबर कोण ए बरोबर 70 कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एक रूप. अर्चन चार उत्तर काढली एक दोन तीन इथं पण काढलंय माफ्याच किती आहे 70. हे चारही उत्तर एकत्र म्हणून चौकोन ए बी सी आर या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोणांची मापे काय कोण ए बरोबर 70 अंश कोण बी बरोबर 120 अंश कोण सी बरोबर 70 अंश आणि कोण आर बरोबर 120 हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण ठीक हा सराव संच 5.1 मधला आपण राहिलेली 3 उदाहरणं आज आपण सोडवली. मागील व्हिडिओमध्ये 3 उदाहरणे सोडवली आज आपण 3 उदाहरणं 6 उदाहरणं संपले म्हणजे हा सराव संच आपला संपलेला आहे. सातवं उदाहरण ते तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेलं आहे. 7 उदाहरणं आहेत ते स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही स्वतः घरी त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र ते 7 उदाहरण मी या ठिकाणी सुरू होऊ देईन. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हा समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म पाहिले आपण. पण हे समांतरभुज चौकोन असण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते आपल्याला पाहिजे. त्यालाच म्हणतात आपण समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या टेस्ट. त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. आतापर्यंत आपला माहिती होतं हा समांतरभुज चौकोन आहे त्याच्या आधारे आपण पुढचे गुणधर्म सांगितले. पण आता आपल्याला पुढे काय माहिती आहे चौकोनाचे गुणधर्म माहिती आहेत आम्हाला त्याच्यावरनं सांगायचंय हा समांतरभुज चौकोन आहे त्याला म्हणतात समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या आत्तापर्यंत आपले किती व्हिडिओ झाले 4 व्हिडिओ झाले या प्रकरणामध्ये. या चारही व्हिडिओंचा व्यवस्थित चांगला अभ्यास करा. व्हिडिओ नाही समजलं त्यातलं तर पुन्हा पहा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओंना लाईक करा. व्हिडिओंना शेअर करा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.